हॅलो एव्हरीवन, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशनल चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मे महिन्यामधल्या डेली MCQs ह्या आपल्या लेक्चर सिरीजमधलं आजचं आपलं हे 6वं लेक्चर आहे. याआधी आपण जे 5 लेक्चर्स बघितलेत तर त्याच्यामध्ये आपण 15 मेपर्यंतचे सगळे न्यूज आर्टिकल्स कव्हर केलेत. आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण 16 मे ते 18 मे तर ह्या 3 दिवसाचे महत्त्वाचे न्यूज आर्टिकल्स आणि त्याच्यावरचे क्वेश्चन बघणार आहे. ठीक आहे, मला खात्री आहे की आधीचे जे सगळे लेक्चर्स आहेत तर ते तुम्ही व्यवस्थित बघितले असतील आणि त्याचे जे PDF आहेत तर ते सुद्धा तुम्ही डाउनलोड केलेले असतील. आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी लास्ट लेक्चरमध्ये आपण जो होमवर्कचा क्वेश्चन पाहिलेला तर त्याचा सुरुवातीला आपण आन्सर बघूया. तुम्हाला आठवत असेल CSAT मधला हा क्वेश्चन होता की ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं की एका दुकानदाराने एक TV 1950 रुपयाला विकल्यानंतर त्याला 30% नफा झाला. जर त्या दुकानदाराला 40% नफा हवा असेल तर त्याने तो TV किती रुपयाला विकावा, तर ती किंमत आपल्याला सांगायची होती. मग आता ह्या क्वेश्चनमध्ये ही जी 1950 ही जी त्या TV ची किंमत आहे तर ती विक्री किंमत आहे. मग आता ह्या विक्री किमतीवरती त्या दुकानदाराला 30% नफा झालाय. मग आता ह्याच्यावरून जर आपण त्या TV ची खरेदी किंमत काढली तर तुमच्या लक्षात येईल की एखादी वस्तू जर आपण 100 रुपये त्याची किंमत खरेदी किंमत जर कन्सिडर केली तर ती वस्तू ज्या वेळेला आपण 130 रुपयाला विकणार तर त्यावेळेला त्या पर्टिक्युलर पर्सनला 30% नफा होतो. मग आता तसंच ह्या क्वेश्चनमध्ये हा जो 1950 हा जो आकडा आहे तर तो 130% किंवा 130 रुपये ह्याला इक्विव्हॅलंट आहे. तर त्यामुळे आपण जर खरेदी किमतीचं इक्वेशन लिहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला x ही आपली खरेदी किंमत असणार आहे. तर x = 1950 × 100/130. तर हे जर सगळं कॅल्क्युलेशन आपण केलं तर त्याच्यावरून आपल्याला जी x ची व्हॅल्यू मिळणार आहे तर ती असणार आहे 1500 रुपये. म्हणजेच ही जी 1500 ही जी व्हॅल्यू आहे तर ती त्या TV ची काय झाली तर खरेदी किंमत झाली. मग आता त्यानंतर पण आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलंय की त्या दुकानदाराला 40% नफा अपेक्षित आहे. तर आता 40% नफा मिळवण्यासाठी त्या दुकानदाराने तो TV किती रुपयाला विकावा तर ते आपल्याला काढायचं आहे. मग त्यासाठी जर आपण हे जे खरेदी किंमत आहे तर खरेदी किंमत म्हणजे आपली 1500 रुपये आणि 40% म्हणजे 100 साठी 40 तर त्यामुळे 140/100. तर हे जर इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं तर त्याच्यावरून आपल्याला जे फायनल आन्सर मिळणार आहे तर ते असणार आहे 2100 रुपये. की जर त्या दुकानदाराने तो TV 2100 रुपयाला विकला तर त्या दुकानदाराला 40% नफा होईल. ठीक आहे, तर आता ह्या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर आहे तर ते तर तुम्हाला समजलं असेल आणि तुमच्यापैकी सगळ्या जणांनी ह्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर हे कमेंटमध्ये मेन्शन केलंय. तर इथून पुढचे जे आपले लेक्चर्स असणार आहेत तर त्याच्यामध्ये पण जे होमवर्कचे क्वेश्चन तुम्हाला दिले जातील तर ते पण तुम्ही असेच व्यवस्थित सॉल्व्ह करा. ओके, तर आता आपल्या आजच्या लेक्चरकडे आपण वळूयात. आपल्या आजच्या लेक्चरमधला जो पहिला क्वेश्चन आहे तर तो एका महत्त्वाच्या दिवसाशी रिलेटेड आहे. क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलंय की जागतिक दूरसंचार दिवस कधी साजरा केला जातो. तर आता हा जो जागतिक दूरसंचार दिवस आहे तर तो दरवर्षी 17 मेला सेलिब्रेट केला जातो. आता ह्या वर्षीची जी ह्या दिवसाची जी थीम आहे तर ती थीम पण तुम्ही लक्षात ठेवायची. या वर्षीची थीम आहे ब्रिजिंग द स्टँडर्डायझेशन गॅप. ओके, तर ही थीम व्यवस्थित लक्षात ठेवा आणि जागतिक दूरसंचार दिवस हा 17 मेला सेलिब्रेट होतो तर हा पण पॉईंट व्यवस्थित नोट डाऊन करा. तुम्हाला आठवत असेल की प्रत्येक लेक्चरमध्ये आपण 1 किंवा 2 असे महत्त्वाचे दिवस लेक्चरमध्ये बघत असतो तर हे सगळे जे दिवस आहेत आणि त्या दिवसांच्या ज्या थीम आहेत तर त्या तुम्ही व्यवस्थित सारख्या सारख्या रिवाइज करा. ठीक आहे, त्यानंतरचा आपला पुढचा क्वेश्चन ज्याच्यामध्ये आपल्याला विचारलंय की समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा पहिला आशियाई देश कोणता. ठीक आहे, की ज्या देशाने समलैंगिक विवाह आता कायदेशीर त्याला मान्यता दिलेली आहे तर असा आशियामधला पहिला देश आहे तो म्हणजे तैवान. ओके, आता हा जो तैवान देश आहे तर ह्या तैवान देशाची राजधानी कोणती आहे तर ती आहे तैपेई. ठीक आहे, आणि आता तैवानशीच रिलेटेड अजून एक महत्त्वाचा पॉईंट की जो कंपल्सरी तुम्हाला माहिती पाहिजे तो म्हणजे की तैवान हा देश युनायटेड नेशन्सचा मेंबर नाहीये. ठीक आहे, तैवान हे आता रिसेंटली चर्चेमध्ये आहे आणि आता हे समलैंगिक विवाहाला मान्यता दिल्यामुळे तैवान
हा देश आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, तर त्यामुळे इनकेस जर क्वेश्चनमध्ये आपल्याला मल्टीलाइनर असे स्टेटमेंट जर दिले तर त्याच्यामध्ये हे UNशी रिलेटेड पण एखादं स्टेटमेंट आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, त्याला व्यवस्थित स्टार मार्क करा की तैवान हा देश युनायटेड नेशन्सचा मेंबर नाही आहे. ओके, त्यानंतरचा आपला तिसरा क्वेश्चन ज्याच्यामध्ये आपल्याला विचारलंय की बांगलादेशचे नवीन फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती झाली. आता हे जे नवीन प्रशिक्षक असणार आहेत तर ते आहेत वसीम जाफर. आता हे वसीम जाफर तर हे नाव आपल्यासाठी महत्वाचं काय आहे, तर ते एक पूर्व भारतीय राईट हँडेड बॅट्समन आहेत, ठीक आहे, आणि ते भारतीय क्रिकेटर आहेत की ज्यांची आता बांगलादेशचे फलंदाजी म्हणजेच बॅट्समन कोच म्हणून त्यांची अपॉइंटमेंट झालेली. त्यांच्याशी रिलेटेड इतर महत्वाचे पॉईंट पण तुम्हाला माहिती पाहिजेत, जसं की 2018 जी रणजी ट्रॉफी होते तर त्या रणजी ट्रॉफीमध्ये 11,000 रन बनवणारे ते बॅट्समन बनले, तर हा पण पॉईंट या वसीम जाफर यांच्या बाबतीत लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतरचा आपला पुढचा क्वेश्चन की नुकतेच माउंट एव्हरेस्टवरती 23व्या वेळी चढाई करून कोणी विश्व रेकॉर्ड बनवला, ठीक आहे. तर आता ह्या गिर्यारोहकाचं नाव आहे ते म्हणजे कामी रीता. आता हे जे गिर्यारोहक आहेत तर ते कोणत्या देशाचे आहेत, तर ते आहेत नेपाळचे. आता या कामी रीता यांच्याशीच रिलेटेड अजून दोन महत्वाचे पॉईंट आहेत किंवा त्यांचेच दोन महत्वाचे रेकॉर्ड्स आहेत, तर ते पण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यातला त्यांचा पहिला रेकॉर्ड ते म्हणजे की 2017 21 वेळा एव्हरेस्ट सर करणारे ते तिसरे गिर्यारोहक बनलेले होते, ठीक आहे. त्यांच्यासोबत अजून दोन गिर्यारोहक होते की ज्यांनी 21 वेळा एव्हरेस्टवरती चढाई केलेली होती. आणि त्यानंतरचा त्यांचा पुढचा रेकॉर्ड तो म्हणजे 2018 22 वेळा एव्हरेस्ट सर करणारे ते पहिले गिर्यारोहक बनले, आणि आता 2019 23 वेळा त्यांनी एव्हरेस्टवरती चढाई केलेली, ठीक आहे. तर त्यांनी स्वतःचेच आपले जे रेकॉर्ड आहेत तर ते दरवर्षी ब्रेक केलेत आणि आता 23 वेळा चढाई करणारे ते पहिलेच गिर्यारोहक बनलेत. ओके, तर हे जे कामीरीता आहे तर ते नाव तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतरचा आपला पुढचा क्वेश्चन ज्याच्यामध्ये आपल्याला सांगायचं आहे की सिक्कीम राज्य दिवस हा कधी सेलिब्रेट केला जातो. ज्या पद्धतीने आपण 1 मेला महाराष्ट्र दिन सेलिब्रेट करतो तर तशाच पद्धतीने हा जो सिक्कीम राज्य दिवस आहे तर तो दरवर्षी 16 मेला सेलिब्रेट केला जातो. 16 मे 1975 सिक्कीम हे भारतामधलं 22वं राज्य निर्माण झालेलं होतं, तर त्यामुळे हा 16 मे ह्या दिवशी सिक्कीम राज्य दिवस म्हणून सेलिब्रेट होतो. आता ह्या वर्षी हा जो सिक्कीम राज्य दिवस जो सेलिब्रेट झालेला आहे तर तो 44वा दिवस आहे, तर हा पण पॉईंट लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन की नुकतेच लोकपाल संकेतस्थळाचे अनावरण कोणी केलं, की हे जे लोकपाल आहे तर त्या लोकपालची एक वेबसाईट लॉन्च करण्यात आलेली आहे, तर त्या वेबसाईटचं जे अनावरण आहे तर ते कोणी केलं तर ते आपल्याला सांगायचं आहे. तर ह्या क्वेश्चनचं आपलं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे पिनाकी चंद्र घोष. आता हे नाव ऐकल्यानंतर लगेचच तुम्हाला हे स्ट्राईक व्हायला पाहिजे की पिनाकी चंद्र घोष हेच भारताचे पहिले लोकपाल आहेत. त्यांची ज्या वेळेला पहिले लोकपाल म्हणून अपॉइंटमेंट झालेली होती तर त्यावेळेला आपण पिनाकी चंद्र घोष यांच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन ही आपल्या आधीच्या लेक्चर्समध्ये बघितलेली, तर तुम्ही ते पण लेक्चर्स व्यवस्थित रिवाइज करा. आणि ह्या लोकपाल संकेतस्थळाचं अनावरण पण त्यांनीच केलंय, तर हा पण पॉईंट व्यवस्थित नोट डाऊन करा. त्यानंतरचा आपला पुढचा क्वेश्चन ज्याच्यामध्ये आपल्याला महत्वाचा दिवस सांगायचा आहे की जागतिक HIV लसीकरण दिवस हा कधी साजरा केला जातो, तर ह्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे 18 मे, की दरवर्षी 18 मेला जागतिक HIV लसीकरण दिवस हा सेलिब्रेट केला जातो. आता ह्या दिवसाची जी थीम आहे तर ती थीम तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करायची. तुमच्यासाठीचा आजचा हा पहिला होमवर्कचा क्वेश्चन आहे. ओके, त्यानंतरचा आपला पुढचा क्वेश्चन ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय की सिम्बेक्स हा युद्धाभ्यास कोणत्या देशांमध्ये पार पडतो. तर आता हा जो सिम्बेक्स हा जो युद्धाभ्यास आहे तर तो भारत आणि सिंगापूर तर ह्या दोन देशांमध्ये पार पडतो. हा एक नाविक सराव आहे आणि यावर्षी 2019 हा जो नाविक सराव पार पडतोय तर तो सिंगापूरमध्ये पार पडणार आहे, आणि ह्या
सरावाची ह्या वर्षीची ही 26वी एडिशन आहे. ठीक आहे, तर हा पण पॉइंट लक्षात ठेवा. आणि हा जो युद्धाभ्यास आहे तर त्याचं नाव आणि तो कोणत्या देशांमध्ये पार पडतो, तर हा पॉइंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा आपल्या आजच्या लेक्चरमधला शेवटचा क्वेश्चन, ज्याच्यामध्ये आपल्याला विचारलंय की आयसीसीने क्रिकेट वर्ल्ड कप 2019 अधिकृत गाणं हे डॅश डॅश रिलीज केलं. म्हणजे आता हे जे आयसीसी वर्ल्ड कपसाठीचं जे एक थीम सॉन्ग आहे, तर त्या थीम सॉन्गचं नाव काय आहे तर ते आपल्याला सांगायचंय. तर या थीम सॉन्गचं नाव आहे स्टँड बाय. ओके, आता हे जे स्टँड बाय हे जे गाणं आहे तर ते कुणी तयार केलेलं आहे, तर लॉरेन आणि ब्रिटनचा एक सर्वात प्रसिद्ध असा रुडिमेंटल या नावाचा एक बँड आहे, तर ह्या बँडनी हे स्टँड बाय हे थीम सॉन्ग तयार केलेलं आहे. 2019 हे वर्ल्ड कप आता लगेचच चालू होणार आहे, तर त्यामुळे वर्ल्ड कपशी रिलेटेड हे जे सगळे फॅक्च्युअल पॉईंट्स आहेत तर ते तुम्ही आत्ताच तुमच्या नोट्समध्ये ॲड करायला सुरुवात करा. ओके, तर आता आपल्या आजच्या लेक्चरमधले हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. जे होमवर्कचे क्वेश्चन मी तुम्हाला सांगितले तर ते पण तुम्ही व्यवस्थित कमेंटमध्ये मेन्शन करा. त्यानंतरचा आता आपल्या आजच्या लेक्चरमधला शेवटचा क्वेश्चन, की जो तुमच्यासाठी होमवर्कचा क्वेश्चन आहे, तर तो क्वेश्चन आता आपण बघूया. आपला आजचा क्वेश्चन हा ज्योग्राफीमधला असणार आहे. खूप इझी क्वेश्चन आहे, मला खात्री आहे की ह्या क्वेश्चनचंही आन्सर तुम्ही कमेंटमध्ये अगदी व्यवस्थित मेन्शन कराल. क्वेश्चनमध्ये आपल्याला जोड्या लावा असं सांगितलेलं आहे. एका कॉलममध्ये आपल्याला जे वारे आहेत तर त्या वाऱ्यांची नावं दिलेली आहेत, आणि दुसऱ्या कॉलममध्ये ते वारे कोणत्या देशामध्ये वाहतात तर त्याच्या योग्य जोड्या तुम्हाला सांगायच्या. आपल्याला फर्स्ट कॉलममधला पहिला ऑप्शन आहे बोरा, त्यानंतरचा सेकंड ऑप्शन चिनूक, थर्ड ऑप्शन आहे सॅम्यून, आणि ड ऑप्शन आहे बूस्टर. ठीक आहे, आणि इकडे जे देशांची जी नावं दिलेली आहेत तर त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे न्यूझीलंड, त्यानंतर इराण, उत्तर अमेरिका आणि ऑस्ट्रिया. ठीक आहे, तर हे वारे आणि त्यांचे रिस्पेक्टिव देश, तर ह्या ज्या योग्य जोड्या आहेत तर त्या तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा. आणि त्याचबरोबर थोडासा अजून ॲडिशनल डेटा तुम्हाला कमेंटमध्ये मेन्शन करायचा आहे, तो म्हणजे की हे जे पर्टिक्युलर वारे आहेत तर ते थंड वारे आहेत का उष्ण वारे आहेत, तर त्याच्याशी रिलेटेड पण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा. ओके, तसंच आपलं आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं तर ह्या गोष्टीशी रिलेटेड पण तुम्ही तुमच्या कमेंट्स आणि फीडबॅक हे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. त्यानंतर महत्त्वाची अनाउन्समेंट ती म्हणजे की जसं तुम्हाला माहितीच आहे की 2020 जी राज्यसेवेची एक्झाम असणार आहे तर त्याच्याशी रिलेटेड एक नवीन कोर्स हा लवकरच विजन स्टडीवरती लॉन्च होणार आहे. मला माहिती आहे की तुम्ही सगळेच जण या कोर्सबद्दल खूप आतुर आहात, त्याची खूप डेस्परेटली वाट बघताय, आणि बरेच दिवस फक्त हा नवीन कोर्स लॉन्च होणार आहे तर एवढीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. पण थोडीशी अजून वाट बघा, या कोर्सबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन ही लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर तोपर्यंत तुम्ही विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या पोर्टलवरचे सगळे लेक्चर्स हे व्यवस्थित बघत चला. ओके, थँक्यू.